नुकतंच अंधेरीपूर्व विधानसभा पोटनिवडणुका पार पडल्या मात्र भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला हा आदेश पक्षाकडून मुरजी पटेल यांना देण्यात आला आणि याच आदेशाचे पालन मुरजी पटेल यांनी केले मात्र हा निर्णय त्यांच्या कार्यकर्त्यांना पटला नाही आणि या विरोधात त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आता मुरजी पटेल यांनी अचानक अर्ज का मागे घेतला हा प्रश्न सर्वांनाच पडला अर्ज मागे घेतल्यामुळे पक्षात आंतरिक वाद सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे या मागेचे सत्य थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत नमस्कार मी सायली आणि तुम्ही पाहत आहात व्हिडिओज मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेण्याचे कारण काही मुद्द्यातून आपण जाणून घेऊयात अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप नेते मुरजी पटेल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून ऋतुजा लटके यांच्यात अति लढाई आणि मुख्य लढत होणार होती मात्र मुरजी पटेल भ्रष्टाचारी नेता असा प्रचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला या भागात लाखोंच्या घरात मराठी मतदार आहेत आणि या प्रचाराचा प्रभाव मुरजी पटेल यांच्यावर झालाच असता एमआयडीसीतील पात्र लोकांच्या घरावर डल्ला टाकल्याचा आरोप देखील मुरजी पटेल यांच्यावर होताच होता या व्यतिरिक्त त्यांनी केलेल्या उमेदवारी अर्जावर देखील बोट उचलण्यात आले होते ऋतुजा लटके यांच्याकडेच मराठी मतांचा कल असल्याचे एका सर्वेतून स्पष्ट झाले होते निवडणुकांपूर्वी एक सर्वे करण्यात आला आणि यातून हे स्पष्ट होते की ऋतुजा लटके यांना लोकांचे अधिक समर्थन आहे यातच दुसरी बाब म्हणजे मुरजी पटेल हे गुजराती आहेत आणि त्यांना मराठी मत मिळणं अशक्यच होतं राजकीय विश्लेषकांचे सांगणे आहे की या सर्वेतून जो निकाल आला यातूनच ठाकरे गटाचा आत्मविश्वास आणखी वाढला इतकेच नव्हे तर मुरजी पटेल यांच्या उमेदवारीसाठी आशिष शेलक आग्रही होते त्यांनी पक्षाचे मत विचारात न घेताच मुरजी पटेल यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले मुरजी पटेल यांना आपले समर्थन द्या हे सांगण्याकरिता आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याचे देखील सांगण्यात येते पुढे राज ठाकरे यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी याकरिता देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक पत्र देखील लिहिले यात चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे उत्तर मिळाले आणि यातून आशिष शेलार यांना पक्षाचे देखील समर्थन न मिळाल्याचे स्पष्ट दिसून आले एक मुख्य कारण अजून होतं ज्यावेळी मुरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेतली ते कारण म्हणजे ए योजना या योजनेअंतर्गत अनेक वर्षांपासून लोकांना रखडून ठेवले आहे बरीच वर्ष लोटून गेल्यावरही लोकांना स्वतःचे हक्काचे घर मिळू शकले नाही याच योजनेत मुरजी पटेल यांचा देखील समावेश असल्याचा मुद्दा ठाकरे गटाने उभा केला असता आणि याचाच परिणाम भाजपावर झाल्याचे पाहायला मिळाले असते पुढे बीएमसी निवडणुका देखील पार पडणार आहेत जर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचा विजय झाला असता तर याचाच फटका बीएमसी निवडणुकांमध्ये भाजपाला बसला असता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर ही महत्वाची निवडणूक असल्याचे बोलले जात आहे आणि यामुळे भाजप कुठल्याही प्रकारची चूक होऊ देणार नाही हेच खरे याच कारणांमुळे मुरजी पटेल यांना पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे आदेश मिळाले असे राजकीय विशेषज्ञांचे सांगणे आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा बातमी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद